नारी आता आबला नाही कारण आमचा संघर्ष अजून संपलेला नाही। नमस्कार, मी दिव्या कनगरे, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दत्तनगर वाकुडी फाटा तालुका नगर जिल्हा अहमदनगर येथे इयत्ता तिसरीची विद्यार्थिनी। मी आज आपल्या समोर महिला शारीरिक व मानसिक अत्याचार विरोधात सक्षम कशा होतील याविषयी माझे मत मांडणार आहे। मी तुला म्हणते एकदा मी होऊन बघ तुला कळेल दुसऱ्यासाठी जगण्याची गंमत काय, एकच जन्मी या बाई होण्याची किंमत काय। मी जन्म देणारी, मी जन्माला पुरणारी, जन्मनंतरी मीच ती उरणारी। आई, मम्मी आणि आता मॉम काळानुसार तीही बदलते, पण पुरुष प्रधान संस्कृतीतून तिच्यावर होणारा अन्याय अत्याचार अजूनही थांबलेला नाही। गेल्या लॉकडाऊन काळामध्ये कित्येक मानसिक शारीरिक अत्याचारच्या घटना कानावर आल्या। 60 वर्षाच्या वृद्ध महिलेपासून तर 4 वर्षाच्या चिमुकली पर्यंत कोणीही सुटले नाही। त्या घटना जरी आठवल्या तर लगेच अंगाला काटा येतो। बाहेर जाताना आई 4-4 वेळा सांगते, नीट जा, लवकर घरी ये, कारण तिला माहित आहे या 4 भिंतीच्या बाहेर माणसांच्या रूपात दडलेला एक राक्षस फिरतो। आज 21व्या शतकात जर स्त्री भ्रूण हत्या होत असतील तर त्यापेक्षा सगळ्यात मोठी शोकांतिका नाही, कारण मुलगा जर वंशाचा दिवा असेल तर मुलगीही त्या दिव्याची वात असते हे सर्वांनी लक्षात ठेवायला पाहिजे। मला नेहमी असे वाटते महिलांवरील शारीरिक व मानसिक अत्याचार जर थांबायचे असतील तर त्यासाठी प्रामुख्याने महिलांनीच पुढाकार घ्यायला हवा। त्यासाठी सर्वात महत्वाचे म्हणजे मुलींना शिक्षण दिले पाहिजे, शिक्षणाबरोबर घरात व शाळेत संरक्षणाची धडीही दिले पाहिजे, कारण आपले हात फक्त बांगड्या घालण्यापुरते नाहीत तर वेळ प्रसंगी समशेर हातात घ्यायला देखील डगमगले नाही पाहिजे। आपल्यावर अन्याय अत्याचार होऊ नये म्हणून महिलांनी शारीरिक मानसिक व आर्थिक दृष्ट्या सक्षम होणे आवश्यक आहे। ठिकठिकाणी महिला सबलीकरण कार्यशाळेचे आयोजन केले पाहिजे। महिलांनी स्वतःचे रक्षण स्वतः करण्यासाठी सर्व क्षेत्रांमध्ये सक्षम होणे आवश्यक आहे। पालकांनी दिलेल्या स्वातंत्र्याचा मुलींनी गैरफायदा घेऊ नये। आपल्यावर होणारे संस्कार आणि संस्कृतीचे जतन केल्याशिवाय महिला सबलीकरण होणार नाही, आणि ज्या दिवशी संपूर्ण भारतात महिला सक्षम होतील त्या दिवशी सावित्रीबाई फुलेंनी ज्या गोष्टीसाठी चिखल शेण स्वतःवर झेलले त्या